20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वेड चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरसाठी स्टार प्रवाहाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड रचून महाराष्ट्राचे आणि मराठी चित्रपटसृष्टीचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. वेड हा सिनेमा येत्या 20 ऑगस्ट रोजी स्टार प्रवाहावर संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याबाबत अभिनेता रितेश देशमुखने त्याचे मनोगत व्यक्त केले आहे. चला तर पाहूयात हा खास व्हिडिओ. कसं वाटलंय, काय फिलिंग एवढं वेळचं खूप मस्त प्रकारे प्रमोशन नाही. कसं आहे की वेळ हा नाही पण अतिशय प्रेमाने आम्ही बोलतो आणि त्यापेक्षा जास्त प्रेम प्रेक्षकांनी मित्रा खाली वागतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा हॉटस्टार आणि स्टार प्रवाह एकत्र येऊन काय म्हणतात त्याला गठबंधन म्हणू शकतो आपण, एक कोयलेशन झालं की आपण हे करूया. आणि मला आम्ही डिसाईड करत होतो कुठल्या तारखेला याचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रेमर झालं पाहिजे आणि इज द मास्टर यांना सगळं पाहिजे कुठल्या वेळी काय करायला पाहिजे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात एक आयडिया आली, मला म्हणाले की मी काहीतरी करतोय पण मी तुम्हाला सांगू शकणार नाही, हे सरप्राईज आहे आणि तुम्ही फक्त ह्या ठिकाणी ह्या वेळेला या. आणि मला खरंच काही माहीत नाही, मी जेव्हा इथे आलो मला बाहेर छत्री दिली आणि मला असं वाटलं की काहीतरी आहे बघू, एक छत्री दिली आहे, लाल छत्री आहे, परंतु एवढ्या मोठ्या स्केलवरती हे असं होतं आहे हे पहिल्यांदाच माझ्या करिअरमध्ये. म्हणजे मला 21-22 वर्ष झाली मी काम करतो आणि हिंदी चित्रपटातून काम करताना एवढ्या मोठ्या स्केलवरती असं माझ्या आयुष्यात तरी काही घडलं नाही. त्यासाठी खूप खूप तुमचे आभार, स्टार प्रवाहचे आभार. आणि आपण मला किती एक्सायटेड आहे, मी प्रचंड एक्सायटेड आहे. मला खरं म्हणजे काय की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लहानपणी आपण हा शो, माझ्या लहानपणी आम्ही शो पाहायचो टी व्हीवरती आणि असं वाटायचं काय हे लोक वेगवेगळे रेकॉर्ड्स करतात, काहीतरी नवीन विचार घेऊन त्याच्यामध्ये रेकॉर्ड करतात. तर मला असं कधीच वाटलं नाही की हे शक्य होईल, जिथे आमचं काहीतरी जुळलं जसं माझं नाव चित्रपटाचं नाव काहीतरी जुळून येईल. पण आय एम व्हेरी एक्सायटेड, मी सगळ्यात जास्त एक्सायटेड ह्याच्यासाठी आहे की हे इमेज घेऊन मी माझ्या मुलांना दाखवणार आहे सगळ्यात पहिले की बाबा हे बघा. सर आणि एक गंमत म्हणजे आमच्या टीमने तुमच्या चित्रपटात छत्रीचं जे महत्त्व आहे जी